काय लेकरांचा लक्षात घ्या, प्रश्न इथं आमच्या मुलांचा लक्षात घ्या. आणि म्हणून संपूर्ण भारतभरच नाही तर सात समुद्रापलीकडे एक संदेश पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. कोणता पूर्व डॉक्टर झालं पाहिजे का तर डॉक्टर झालं पाहिजे, पूर्व इंजिनियर झालं पाहिजे का तर इंजिनियर झालं पाहिजे, पूर्व वकील झालं पाहिजे का तर पूर्व माझा वकील झालं पाहिजे, पूर्व आयएएस झालं पाहिजे, पूर्व चांगलं वैज्ञानिक झालं पाहिजे. पण लक्षात घ्या, पोराला अगोदर एक वास्तवता कळायला पाहिजे, जीवन काय असतं हे कळालं पाहिजे, कशासाठी जगायचं हे कळालं पाहिजे, कशासाठी शिकायचं हे कळालं पाहिजे. म्हणून एक महामंत्र माझ्या लेकरांच्या साठी, कोणता वास्तवतेचे दर्शन द्या तुम्ही सांगू तुम्हाला किती, वास्तवतेचे दर्शन द्या तुम्ही सांगू तुम्हाला किती, डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी, माणूस बनू द्या आधी. लक्षात घ्या माझ्या पोरगा, अगोदर आमचं डॉक्टर होईल की नाही मला माहिती नाही, पोरगा आमचं इंजिनियर होईल की नाही मला माहिती नाही, पण पोरगा लक्षात घ्या, अगोदर एक चांगलं चारित्र्यवान माणूस झालं पाहिजे. लक्षात घ्या की आईची मान अभिमानानं, बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला सांगतो, हे इयत्ता पहिली ती इयत्ता दहावी पर्यंत आई वडिलांनी सगळं काय केलं, तुमच्यासाठी सगळं काय केलं, कदाचित दोन वेळ उपाशी राहिलेले. लक्षात घे, तुझ्या नववीची नववीला सहलीला जाणार होता, त्यावेळेला पैसे कदाचित तुझ्या वडिलांना तुझ्या मित्रांच्या कडून मागून आणलेलं होतं. लक्षात घे, दिवाळीचा सण साजरा केला नव्हता कारण का, तू दहावीला होता, दहावीची फी भरायची होती, दहावीची फी भरायची होती, दहावीची पुस्तकं तुला द्यायची होती. म्हणून आईनं मागच्या दिवाळीला साडी घेतली नव्हती, बापानं अंगावरती कपडे घेतले नव्हते, ते सगळे पैसे तुला लावलेले आहेत. लक्षात घे, वडिलानं सगळं केलं, बापानं सगळं केलं, आईनं सगळं केलं, ढळाढळा माऊनी रडली असेल, सगळ्या पाहुण्या पायांना सांगत होती, पोरगा आता दहावीला आहे, पोरगा आता पास होणार आहे, पोरग पास झालं की मग पोरग माझा कॉलेजला जाणार आहे. अरे त्या आईच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत, बस एकदा त्या आईच्या डोळ्यामध्ये बघ, एकदा त्या बापाच्या डोळ्यामध्ये बघ, तुला सापडतं का तुझं आयुष्य, तुला सापडतं का तुझं ध्येय. म्हणून लेकरांनो, एक गोष्ट करायची आहे, ए तुम्ही डॉक्टर होणार का तर 100% होणार, तुम्ही इंजिनियर होणार का तर 100% होणार, जे जे तुम्ही ठरवलेलं आहे प्रशासनामध्ये जाणार का, आयएएस अधिकारी होणार का, सगळं काय तुम्ही होणार, 100% होणार, 1000,00,000% होणार. कारण जो निसर्ग नियमाच्या विरोधात जात नाही, निसर्गाबरोबर जात चालतो, तो यशस्वी होतो. तो महामंत्र मी तुम्हाला देणार आहे, परंतु त्याच्या अगोदर लक्षात घ्या, तुम्हाला तुमची जाणीव झाली आहे का, तुम्हाला तुमची जाणीव झाली आहे का, वय फक्त तुमचं 15 आहे, वय फक्त तुमचं 16 आहे, तुमच्या अंतरंगामध्ये ताकद आज मला जागी करायची आहे, तुमच्या अंतरंगामध्ये जी आग आहे त्या आगीला आज मला पेटवायचं आहे. लक्षात घ्या, आणि मग बघ जीवन किती सुखी, जीवन किती आनंदी, अरे आणि मग जीवनाचा प्रवाह किती सुंदर आहे. आणि मग येणाऱ्या संकटांच्या वरती तू मात करून एकच वाक्य तुझ्या मुखामध्ये येईल, या जन्मावर या जगण्यावर शतदा 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 प्रेम करावे. लक्षात घ्या, ते पूर्ण